तो तूच क्रांति ज्योति, तो तूच क्रांति ज्योति। भारतीय स्त्री शिक्षणाचा अग्रदूत, प्रथम महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, भारतीय स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या, 19व्या शतकात स्त्री शिक्षणाची सुरुवात करून तत्कालीन समाज व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या, चूल आणि मूल एवढेच मर्यादित आयुष्य असणाऱ्या स्त्रीला शिक्षणाचे अमृत पाजून स्त्री जीवनाचा उद्धार करणाऱ्या, स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा संदेश देणाऱ्या, एक स्त्री शिकली की कुटुंब साक्षर होते हा विचार भारतीय समाजात रुजवणाऱ्या महान समाज सुधारक सावित्रीबाई म्हणजेच सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा संक्षिप्त जीवनपट आपल्या पुढे सादर होत आहे। सावित्री प्रेरणा, सावित्री प्रेरणा। सावित्रीच्या भूमिकेत आपल्या पुढे येत आहे इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी जाधव। सावित्री प्रेरणा, सावित्री ज्ञानेश्वरी। महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांचा इतिहास कोणीही विसरू शकत नाही। 19व्या शतकाच्या पूर्वार्धात जातिभेद, वर्णभेद, धर्मभेद अशा अनेक रोगांनी समाज पोखरला होता। समाजाची ही व्यथा प्रथम ज्योतिबांनी ओळखली आणि ती दूर करण्याचा प्रयत्न केला। सती प्रथेला विरोध केला, स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी शाळा उघडल्या, विधवा स्त्रियांना आधार दिला, अनाथ मुलाला दत्तक घेऊन त्याला आपलं नाव दिलं, नवसमाज निर्माण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट केले। या सत्कार्यासाठी सावित्रीबाई सावली सारख्या सतत त्यांच्या सोबत होत्या। धर्म मार्तंडांच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाई स्त्रियांच्या पहिल्या शिक्षिका झाल्या, अनाथांना आधार दिला, अशा थोर विभूतींच्या क्रांतीला शतशः प्रणाम करून प्रत्येकाच्या मनात स्फूर्तिदीप प्रज्वलित करूया। एकोणीसाव्या शतकातील विद्यादायिनी, एक युगंधरात कष्ट साहिले, रूढी परंपरेच्या अंधारातून बाहेर काढून तुमचं आमचं आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी जी अखंड चंदनासारखी झिजली, कोण होती ती माऊली? कोण होती ती जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांती ज्योती म्हणून आजही ओळखली जाते? मी सावित्री, सावित्रीबाई ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या। वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाचे एका माणसाशी माझं लग्न झालं। हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो निव्वळ सामान्य मनुष्य नव्हे, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा एक क्रांतिसूर्य। 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। भारतीय माणसाने भारतीय माणसांसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा। शिक्षण दूध वाघिणीच आणि तेच वाघिणीचं दूध माझ्या लेकरांना देणार होते। शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण वाघा सारखा जगलात तर नाम होईल। काम खडतर होत, जोखमीच होत, पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो। आमच्या रक्ताला मानवणार नव्हतं, इकडे मात्र धर्मबुडाला धर्मबुडाला म्हणून सर्वांची बोलली बोल सुरू होती। सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म बुडतो यांचा? इतका टकला दुसू शकतो का धर्म? धर्म माणसांसाठी असतो की धर्मासाठी माणूस? माणसाच्या प्रगती आणणार
आणि वर्ण हे तर आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी होतं. त्या चीज होती, हानी होती, अपमान होता. पण उद्याची सूर्य घडवण्यासाठी अम्मा उभयतांचा संसार होता, यासाठीच तर बांधले गेलो होतो आम्ही. बर बर करू नये. चला गोष्टी नुसत्या एका
I'm
आहेत तुम्हा सर्वांना बघताना आज तुम्ही सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहात. माझ्या त्यागाचं फली तुम्ही आज मला दिलं यातच माझं आयुष्य धन्य झालं. अहो स्वतःसाठी जगले तर काय जगले, दुसऱ्यांसाठी जगले तर जीवन जगले. स्वतः यशस्वी व्हा पण त्याचबरोबर माझ्या गोर गरीब पोरा बाळांचं भलं करा. दिव्यासारखं जगा, चांदीसारखं जिजा असं भाषिक अलंकार वापरण्यापलीकडे जरा विचार करा. आमच्या त्यागाला बलिदानाला तुमची हीच आदरांजली. शक्ती जागृत करणार आहे. संकटांना सामोरे जाण्याची तुझ्यात बळ
लावणार आहे, तुझ्या पंखांना नवी भरारी देणार आहे, ऊट आणि ओळख स्वतःला। मी आज तुझ्यातली शक्ती जागृत करणार आहे, शक्ती जागृत करणार आहे। Thank you.
आम्ही सावित्रीचा लेकी, आम्ही सावित्रीचा लेकी। धन्यवाद।